तर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र सदनात येणार आहेत. उत्तर प्रदेश मधल्या एनडीए खासदारांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असेल. तर डॉग स्क्वॉड आणि सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झाले. याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला भाजपनं आता खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्याच पार्श्वभूमीवरती भाजपची आज अत्यंत महत्त्वाची बैठक एनडीएच्या खासदारांसोबत होणार आहे. ह्या बैठकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. आज आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशातील खासदारांची जी आहे ती या ठिकाणी बैठक होणार आहे. एनडीएचे सर्व खासदार जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत. राजधानी नवी दिल्लीतील कस्तुरबा मार्ग गांधी रोडवरील हे जे नवीन महाराष्ट्र सदन आहे त्या महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक संध्याकाळी 6:30 पार पडणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी केले असल्याचं आपल्याला बघायला मिळते. जे उत्तर प्रदेशातील जे नेते आहेत ते या सगळ्या कामाचा आढावा घेताना आपल्याला बघायला मिळतोय. सोबतच इतर ठिकाणी जे पोस्टर्स देखील आहेत ते लागल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण जर बघायला गेलं तर भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीचा जिंकण्याचा जो आहे तो चंग बांधलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या खासदारांसोबत एनडीएच्या पंतप्रधान जे आहेत ते संवाद साधणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आहे ती बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आज ही बैठक उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील खासदारांची असणार आहे. त्यानंतर या बैठकीसाठी इतर राज्यातील ज्या खासदार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होणार आहेत. एकनाथ शिंदेंसोबतचा गट असेल किंवा अजित पवार यांच्यासोबतची राष्ट्रवादी असेल हे दोन्ही जे महत्त्वाचे खासदार आहेत ते या बैठकीला असणार आहेत. बघावं लागेल त्या बैठकीमध्ये नेमकी जी चर्चा काय होती ती बघावी आपल्याला लागणार आहे. कॅमेरा पर्सन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.